नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. मराठी टेलिव्हिजन विश्वातील अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि सुरुवात करूयात बिग बॉस मराठीपासून, कारण बिग बॉस मराठीच्या घरात बऱ्याच गोष्टी घडत आहेत आणि या कार्यक्रमात आज बघायला मिळणार आहे ती म्हणजे चावडी. आता चावडी म्हटलंय की महेश मांजरेकर आलेच. महेश मांजरेकर आजच्या चावडीत कुणाची शाळा घेणार आहे, काय काय बघायला मिळेल त्याची छोटीशी झलक बघूया. आपला मराठी बिग बॉस. चल फॉर अ चेंज. मला त्या दिवशी पटलं तू काय बोललास तिला, यशस्वीला कुरापती काढते. फॅक्ट आहे, यशस्वी उगाच कुरापती काढवतो, त्याला बोलूही देत नव्हतीस. तो कॅप्टन मी का व्हावं हे सांगत होता, बरोबर आहे? हो सर. त्यावेळेला त्याला बोलू तर देशील? प्रत्येक वेळेला त्याला तुम्ही क्रॉस करू शकत नाही, त्याला बोलू द्या. काय तुला रिझन काय मला सांग यशस्वी. सर काय झालं, अपूर्वाच्या वेळेला आम्ही कोणीच प्रतिप्रश्न केले नाही, त्यानंतर अशी अनाऊन्समेंट झाली की आम्ही प्रतिप्रश्न करू शकतो. सो आम्ही प्रत्येक जण एक मुद्दा बोलला की त्याला प्रतिप्रश्न करत होतो, त्यामध्ये ते झालं. प्रत्येक वेळेला किरण टार्गेट असू शकत नाही ना का सर? टार्गेट असं नव्हतं त्यावेळेस, मला त्याच्याबद्दल जे वाटलं ते मी बोलले. होतं टार्गेट, एक तर मी इथे माझ्या आठवड्याचं जे अनालिसिस करतो ना, मी मागेही बोललो त्याचं कोणी इथे भांडवल करू नका. मी त्यांना त्यांच्या भल्यासाठी सांगतोय, तुम्ही भांडवल करायचं म्हणून सांगत नाही आहे. मला सेकंड टास्क ऑलवेज बी टीम जिंकलेली वाटली. हे लावलेलं मला कळलं, म्हणजे ऍज अन ऑडियन्स म्हणून मी बघतो ना ऑडियन्स. येस, म्हणजे मला वाटतं आता हे खरं बोला, छातीवर हात ठेवून अक्षय, वर यू शॉक्ड की तुम्हाला विनर सांगितलं तेव्हा? सर एक चित्रकलेच्या भाषेत मी नाही सांग. वर यू सरप्राईज्ड? ऍटलीस्ट सरप्राईज 100% झालो. बस पहिला ना 50-50 होता, मी सांगतो पहिला 50-50 होता, पण दुसरा तर स्ट्रेट हे जिंकायला भाव होते बीटी. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. नुसती फळं तिकडे आतमध्ये लागली म्हणून नाही का जिंकत ते? मी हे जे सांगतो ना, आय रिप्रेझेंट द ऑडियन्स. ओके ओके सर, मी हे सांगतोय. पण बाहेर असं जातं की अरे अरे इतके होते. थर्ड तर तुम्ही स्ट्रेट जिंकला होतात, पण दुसरं आय वॉज अपॉल्ड. आता चावडीवर कुणाची शाळा घेण्यात आली आहे याशिवाय या स्पर्धकांमध्ये तगडी टक्कर बघायला मिळते. कुणी आरोप प्रत्यारोप केलेत आणि महेश मांजरेकरांनी कुणाला सवाल जवाब केलेत याविषयीची ही छोटीशी झलक. दुसरं काय माहितीये ना, तुम्ही ते गेम खेळायला आलात रे, बरोबर आहे ना? म्हणजे माझं तुम्ही लॉयल्टी तुमच्या टीमशी ठेवा. गेम खेळताना ज्या टीम मध्ये आल त्या टीम मध्ये खेळा ना, हो की नाही? तो गेम तिकडे बाहेर संपला नाही, लगेच बाथरूमात जाऊन त्रिशूल बोलला, मला टाळ्या पण वाजाशी वाटत नाही तिकडे. का रे, अजून गेम तर संपू दे ना. आणि ही आय मिस्ड यू, अरे ते काय बाजूच्या सेटवर खेळत होते का? मिस्ड यू ला समोरच होते ना तुझ्या, म्हणजे तू ते असा खेळत होतास का त्यांनी ऐक, असा खेळत होतास का त्यांनी हरावं म्हणून? नाही नाही सर, मी माझं 100% दिलं. नाही नाही मग तिकडे बोलला तू, मला टाळ्या पण वाजवायची वाटत नाही. मी बोललो होतो की प्रसाद सांगत होता की टाळ्या नका वाजव, ते ऍक्ट करतील तेव्हा. नाही नाही, हे बघ तुम्हाला कारण सांगू नको. हे बघ तुझं बोलणं व्हेरी क्लिअर होतं, तू ह्या टीमला सांगत होतास की हवा मला टाळ्या पण वाजवायची वाटत नाही तिकडे, हे बोललास तू. बिग बॉस मराठीच्या घरात दिवसभर बरंच काही घडत असतं, कधी मैत्री कधी वाद या सगळ्याच गोष्टी असतात. आणि नुकतंच बघायला मिळालंय ते म्हणजे अपूर्वा नेंबळेकर जी आहे ती इतर स्पर्धकांना हसवते. हा बिग बॉस मराठीचा एक्स्ट्रा मसाला मी तुझ्यासाठी घेऊन आली, बघा. ए अक्षय, तुला पण जेवण घ्यायचं तर घेऊन घे, मला नको जेवण. तू पण जेवून घे, मॅनेज. बस ना सिरियसली, बस अक्षय तू पण बस, आपण सगळे एकत्र बसूयात असं म्हणायचं होतं. हे गरम आहे यार, तुम्ही ना मी बोलले ना की तुम्हाला मी दिसते यार, मी फक्त एवढंच म्हटलं अक्षय बसतोय, चल आपण सगळे बसूया. मी पहिलेच म्हटलं तास दीड तासाने बसणार आहे, ते ऐकलं नाहीस ना तू? सोयीनुसार ऐकतेस ना तू? एवढं हसऱ्यास ओबावायचा होण्याचा प्रयत्न करते. मी एकच घेतली माझ्या दोन बाकी, प्रयत्न करते. माझा खेळ पड हसऱ्याच बाबावत, हा हसऱ्याच बाबावत खेळ पड, मग त्याला घरी गंमत येईल. सॅमी विचार काय झालं? काय झालं?
हसण्या स्वभावात मी आता खाण्याचा प्रयत्न करते. भांडणामध्ये एक व्यक्ती असा हसेल काय झालं म्हणजे हस ना तू म्हटलास ना. अरे मी हसत जेवणाचा प्रयत्न करते. काय भाजी झाली यार काय भाजी झाली. सेव इट यार सेव इट. वाव शिजली बदली अरे जेव मला माहिती तो कोणाच्या बाजूने खेळणार आहेस ते तर काय जायचं आहे ग एकपात्री अभिनय कशी चिडणार तू हे म्हणले रागाला कसं चिडणार हसत खेळ झाले आणि तुला ते दुखणार दुखणार लागताना मी ट्राय करते काय करते उकडलेलं आहे ना हसत ठेवलाय खेळत जेवती आणि राग कसं आहे तुला हसत राग कसं करणार माझ्याशी नीट बोलायचं ए जीव माझा गुंतला या मालिकेत दिवाळी सेलिब्रेशन सुरू आहे तर दुसरीकडे या दिवाळीमध्ये विघ्न आलंय आणि हे विघ्न आलंय अंतराच्या आयुष्यात. नेमकं काय असं घडलंय काय घटना घडली आहे बघूया याविषयीचा रिपोर्ट. जीव माझा गुंतला या मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात. नुकताच आणखी एक धक्कादायक ट्विस्ट समोर आलाय. एकीकडे मल्हार आणि अंतरा दिवाळी साजरी करत असताना दुसरीकडे चित्रा ही अंतराच्या हमसफरला आग लावते. हमसफर पेटलेली पाहून अंतरा गोंधळून जाते. हमसफरला जळून खाक होताना स्वतः पाहताना अंतराला मोठा धक्का बसतो. आता या घटनेतून अंतरा कशी सावरेल हे पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल. मात्र या सीनचा बिहाइंड द सीन व्हिडिओ समोर आलाय. यापुढे मालिकेत आणखी कोणता ट्विस्ट पाहायला मिळेल हे बघणं महत्वाचं ठरेल. लेट्स अप मराठी मुंबई. आई कुठे काय करते या मालिकेत जी अरुंधती साकारते अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर तिच्याविषयी एक बातमी आहे. म्हणजे या मालिकेविषयी नाही तर तिच्या खऱ्या आयुष्यात एक घटना घडली आहे आणि ही नेमकी घटना कसली आहे तिच्या पतीसोबत कोणती फसवणूक झाली आहे याविषयीचा हा सविस्तर आढावा घेणारा रिपोर्ट. आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधती साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरच्या परिवारासोबत घडलेली घटना नुकतीच समोर आली आहे. हा प्रकार तिच्या पतीसोबत घडलाय. गणपतीपुळे येथे जाण्यासाठी तिच्या पतीने हॉटेल बुक केलं होतं. पती आणि मुलगी तिथे जाणार होते. मात्र तिथे पोहोचल्यावर कोणतंच बुकिंग झालं नसल्याचं हॉटेल धारकांकडून सांगण्यात आलं. यात जवळपास 17,000 रुपयांचा गंडा हॉटेलनं घातलाय. शिवाय या हॉटेलने इतरांनाही लाखोंचा गंडा घातल्याचं आता समोर आलंय. असं असताना ही घटना मधुराणीसोबत घडल्याच्या बातम्या समोर आल्या आणि या चुकीच्या बातम्यांविषयी स्पष्टीकरण देण्यासाठी मधुराणीनं सोशल मीडियावर पोस्ट करून सत्य घटनेचा खुलासा केलाय. मधुराणीची नुकतीच एक छोटी सर्जरी झाली असून तिने मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेतलाय. त्यामुळे ती घरीच विश्रांती घेतेय. म्हणूनच गणपतीपुळे येथे फक्त तिचा पती आणि मुलगी गेली असल्याचं तिने पोस्टमध्ये नमूद केलंय. मात्र या स्पष्टीकरणाआधीच प्रसारमाध्यमांमध्ये तिच्या नावाचा वापर करत चुकीची माहिती समोर आल्यानं या बेजबाबदारपणाचा खेद आणि निषेध तिने या पोस्टमध्ये व्यक्त केलाय. लेट्स अप मराठी मुंबई. मंडळी अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षय देवधर या दोघांचं लवकरच लग्न होणार आहे. एका मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं होतं. त्याच्यानंतर मैत्री मैत्रीचं रूपांतर प्रेम आणि आता लग्न. लग्नाआधी मात्र विविध ट्रिप्सवर जात आहेत दोघं आणि असाच एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात अक्षया जी आहे ती रोप ग्लायडिंग करते छान ऍडव्हेंचर करते आणि हा ऍडव्हेंचर तिचा कसा होता या व्हिडिओत बघूयात.